काय झालं बाबा तुम्हाला, कोणी मारलं आणि काय प्रकारे हा? मला तो बाबे काय झालं, हिम्मत होते बाप इतकं व्यवस्थित सांगा काय झालं, कोणी मारलं तुम्हाला, कशा विषय कोणत्या संदर्भात मारलं? वावरातील बालगडी आली भो काही, किती लोकांनी मारलं तुम्हाला? 10-12 लोकांनी मारलं बाबू, पिस्तुलची मारलं, घर आलो होते ते कशाने मारलं? काळी मारत मारलेली आली, इला घालले आले हातात, जवान जवान पोरं आले, त्याच्या बापाने फोन केला, पोरं आले पोरं आले परत मला कुमत मारलं, कपड्याला पाहिलं कोणते मारे जवळ सुद्धा मारे. कोणत्या कारणावर मारलं तुम्हाला? बैठण तोडत होतं माझ्या वावरात, त्याला नको विचारून मला विचार, बैठण कशाला तोडलं म्हणजे यावर बाळाला मारायला सुट्टी जाता आहे तेवढा बायको लगन पोराला फोन करून घालून मला घेतला. माझ्या हात इया इया होता, इसके इया इसकाही लिहिला, इया इसकाही लिहिलं, लगन बाळ मारणं चालू करून बाईकी चोरी एकटा आहे तू वावरात कोणी लिहि होतं बाप. नाव काय तुमचं? बाईचं नाव गबरू आहे भाऊ. काय गबरू? गबरू. पूर्ण नाव सांगा. गबरू विरबार. ज्यांनी मारलं त्यांचं नाव काय? ज्यांनी मारलं त्यांचे नाव? 10-12 पोरं होतात. नाव नाही माहिती का त्यांचं मानणाऱ्यांचं? शेताच्या वाहनाचं माहिती आहे, सेवाचा शिवा मदन इंदल मदन रमेश मदन याचे 3 पोरं होते, तिन्ही भाऊ होते. तिन्ही भाऊ? अच्छा. तिन्ही भाऊचे मुलं, त्यांना तीन एकनं मारा आले, शिवानी मारलं, लगन फोन केला पोरांनी, त्यात 4-5 पोरं त्यांचे भौगतीचे बच्चे आले. अच्छा. मला खूपच मारलं, त्या पायले तसं तगड्यावर लाकूड लकडी काही काही मारू, ते आऊ पाय देत होते आऊ इतकं मारले बाप काय. काय काय झालं प्रकार, म्हणजे नेमका काय विषय? दादा 9:15 वाजता फोन आला माझ्या एका चुलत शेजारीच्या बाईचं, म्हणे तुमच्या बाबाला खूप मारताय, म्हणे पाडून पाडून मारताय, तुम्ही अर्जंट शेतात या. मग काय झालं ते मला लक्षात आलं नाही, मग मी दुसऱ्या तिसऱ्याला फोन लावला, बाबाकडे फोन नसतो, तर मग मी 11:15 SP ऑफिसला गेलो कळवण्यासाठी, बुवा सर माझ्या आई वडिलांना मारताय पण बाबांना मारताय बुवा, तर मी तुम्हाला संबंधित करून देतो, मी जळगावला रहिवासी असल्यामुळे आपण तिथं काय घडलं ते मला माहिती नाही सर. मग अजून फोनावर फोन चालू होते, मी 10:45 खडक्यात गावाला गेलो, तर मला गावाला माहिती पडलं माझ्या बाबाला गावात 9-8 पोरांनी मारलं, त्यांच्या सर्व भाऊन त्यांच्या पोरांनी मारलं, मारल्यानंतर त्यांना घरात कोंडून ठेवलं, तिथं 15 लोकांनी त्यांना गावाचे 2-4 सरपंच किंवा एक दत्तुमा 2-3 व्यक्तीने त्यांना सोडवलं, त्यांना घरातून सोडवलं, मग मी घरी गेलो तोपर्यंत ते कुणीच भेटले नाही. घरी घेऊन मी माझ्या आई वडिलांना उचललं, दवाखान्यात नेलं, शिवीलला नेलं, एरंडोलला, सॉरी पहिले मी पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशननं त्यांचे कपड्यावरती खूप जखमा होत्या, लगता होत्या, तर तिथले साहेबांनी PI साहेब तात्काळ भेटले, त्यांनी आम्हाला मेमो दिला तुम्ही शिवीलला जा एरंडोलला. शिवीलला एरंडोलला गेल्याबरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं बाबांना जास्त लागलेलं आहे, तुम्ही जळगाव शिवीलला न्या, आणि म्हणजे त्यांनी स्वतःहून त्यांची ॲम्ब्युलन्स करून दिली शिवील गव्हर्नमेंटची ॲम्ब्युलन्स, आणि त्यांनी सर जळगावला पाठवलं. आजीला बी लागलेला हाताला, हा आजीला हाताला, दोन बाया बाबाला दोघी बाया मारल्या, आणि त्यांच्या सुंड्या होती, आम्ही तिथपर्यंत त्यांच्या पोहोचणार, आम्ही बाहेर असल्यामुळे सर आम्ही काहीच करू शकत नाही.